हाय, तर आज मी तुम्हाला माझ्या आवडत्या ग्रोसरी स्टोअरमध्ये घेऊन जाणार आहे. इंडियामधनं बऱ्याचदा फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह असं विचारतात की इथे कोणत्या भाज्या मिळतात, आपल्या म्हणजे भेंडी, वांगी, कारलं ह्या सगळ्या भाज्या मिळतात का, मिळाल्या तर कितीला मिळतात. किंवा बऱ्याचदा मला असं विचारलं जातं की आठवड्याभराची भाजी कितीला मिळते. तर ते सगळं थोडक्यात दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. तर चला बघूया आपण. ओके, तर आपण सुरुवात करूया या बल्क सेक्शनपासनं. तर या बल्क बिन्समध्ये आपण वजनावर गोष्टी घेऊ शकतो. म्हणजे आता इथे जसं सुका मेवा, ड्राईड फ्रूट्स, काजू, बदाम ह्या अशा सगळ्या गोष्टी किंवा कडधान्य असं बरंच काही तुम्ही वजनावर घेऊ शकता. आणि मग आपण आपलं वजन करायचं, लेबलिंग करायचं आणि मग चेकआउट करताना त्याचे पैसे भरायचे. तर मला काजू घ्यायचे आहेत. तर बघूया आपण, काजू मिळाले तर हे काजू असे मी ओतून घेणार. तिकडे पिशव्या ठेवलेल्या असतात आणि हे स्कूप ठेवलेला असतो, त्याच्याने आपण हात लावायचा नसतो त्याला, ते तिथे लिहिलेलं असतं. तर हे पिशवीमध्ये भरून घेऊन ह्या अशा लेबलवर त्याचा कोड असतो एक स्पेसिफिक, तो लिहायचा, तो त्या पिशवीला बांधायचा किंवा लक्षात ठेवायचा आणि मग चेकआउट करायचं. दॅट्स इट. इथे कडधान्य आहेत, डाळी हे सगळं पण ठेवलेलं असतं. कॉफी अशी या बल्क बिन्समध्ये ठेवलेली आहे आणि आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी आपण घेऊ शकतो. सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस, ऑइल्स, व्हिनेगर्स हे सगळं ठेवलेलं आहे. तर मला कोकोनट ऑइल म्हणजे आपलं नारळाचं तेल घ्यायचं आहे, तर मी ते घेणार आहे. इथे चिप्स आणि हा सगळा खाऊचा प्रकार, बिस्किट्स, चिप्स, पॉपकॉर्न हे सगळं असतं. ओके, तर आता आमचं सगळं सामान घेऊन झालं आहे आणि आता आम्ही चेकआउट करतो आहे.
ओके, तर आम्ही आताच घरी आलो आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेऊन आलो. तर पालक हा मी नेहमी घेतेच, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा मी भाजी आणायला जाते तेव्हा एक बॅग ही हे टेंडर लीव्स स्पिनेच. टेंडर लीव्स म्हणजे बेसिकली छोटी कोवळी पालकाची पानं असतात. तर सॅलेड्समध्ये कच्ची खाऊ शकतो आपण किंवा त्याचं काही शिजवायचं असेल तर हे 2 पाऊंड्स होते. पालक म्हणजे जवळजवळ 4 किलो. केळी, सफरचंद, हे मी थोडं कुक्ड चिकन घेतलेलं सूप बनवण्यासाठी. तर ते काजू स्वस्त होते म्हणून ते घेतले. टोफू, ही सेलरी आहे जी अगेन सूपमध्ये वापरता येते. हा बाग चॉय कोबीच्या फॅमिलीतला आहे. आणि दूध, मला तर सांगते की मी काय काय कितीला घेतलं. हे बिल आहे साधारण, तर सफरचंद घेतली मी 1 किलो आणि ती मला साधारण 250 रुपयाला मिळाली. तर 1 किलो सफरचंद 250 रुपये अशा भावाने मी घेतली. त्यानंतर बाग चॉय म्हणजे जो कोबीच्या फॅमिलीतली जी भाजी मी म्हटलं, ती 1/2 किलो भाजी 137 रुपये. सेलरीचा जो एक स्टॉक होता तो 106 रुपये. टोफू 107 रुपये. चिकन जे कुक्ड होतं ते जवळजवळ 1/2 किलो होतं, ते 550 रुपये. काजू मी 1/2 किलो घेतले, ते 430 रुपये. 6 लिटर दूध घेतलं तर त्याचे 717 रुपये. त्यानंतर पालक जो मी म्हटलं जवळजवळ 2 किलो, तो साधारण 350 रुपये. ही माझी टोटल झाली 2647, 2647 रुपये. तर हे महाग आहे का? हो, डेफिनेटली महाग आहे. डॉलर्समध्ये हे 2647 जर आपण डॉलर्समध्ये कन्वर्ट केले तर $37 होतात, म्हणजे $36.90. आणि आत्ताचा जो एक्सचेंज रेट सुरू आहे तो $1, जे एका डॉलरची किंमत साधारण 71-72 रुपये आहे. तर त्या हिशोबाने 2647 म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर माझी इथली आठवड्याभराची भाजी $37 मी घेतली. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. हॉलिडे सीझन असल्यामुळे, म्हणजे इथे थँक्सगिविंग किंवा हॅलोविन हे सगळं असल्यामुळे दुकानांमध्ये भरपूर गर्दी असते, त्याच्यामुळे मला दुकान आतून कसं दिसतं हे या व्हिडिओत दाखवता नाही आलं, कारण लोकांचे चेहरे मग नो रेकॉर्ड झाले असते जे लोकांना नाही आवडत. तर परत एकदा कधीतरी मी दुकानाच्या आतला व्हिडिओ नक्की पोस्ट करेन. तर सी यू नेक्स्ट टाईम. बाय.